पानेरच्या विद्यमान नगराध्यक्ष सौ वर्षा नगरे यांचे पती आणि माजी पंचायत समिती सदस्य श्री शंकर नगरे हे पुन्हा एकदा नगर पंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले असून ते प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये शंकर नगरे यांचा दांडगा जनसंपर्क असून हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या सुरक्षित प्रभागातून निवडणूक लढवून नगरी बाजी मारतील अशी शक्यता आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि आता लवकरच पारनेर नगर पंचायत निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आतापासूनच तयारीला लागले आहेत. आतापर्यंत पारनेरच्या नगर पंचायतीवर शिवसेना आपले एक हाती वर्चस्व प्रस्थापित करण्यास यशस्वी ठरलेली आहे. माजी आमदार विजयराव औटी यांची प्रतिष्ठा या नगर पंचायतीमध्ये पणाला लागणार आहे, कारण तालुक्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच नगर पंचायत निवडणूक होत आहे, त्यामुळे विद्यमान आमदार असलेले लंके यांचा गट नगर पंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नात राहणार आहे, त्यामुळे औटी गटाने आताच व्यूहरचना सुरू केली आहे. सुरक्षित प्रभागात सुरक्षित उमेदवार देऊन अर्धी लढाई जिंकण्याचा प्रयत्न आमदार औटी करत आहेत. पारनेरच्या विद्यमान नगराध्यक्ष वर्षा नगरे यांचे पती शंकर नगरे यांचा जनसंपर्क दांडगा असून यापूर्वी त्यांनी पारनेर गटातून पंचायत समितीची निवडणूक जिंकलेली आहे. शंकर नगरे यांनी नगर पंचायतीवर सत्ता आल्यानंतर अनेक कामे मार्गी लावली आहेत, त्यामुळे या प्रभागात त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. म्हणून शिवसेनेकडून येथे शंकर नगरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.